नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेत अपहार, अभय साळुंकेचा आरोप, स्वच्छ आणि बिनआरोपाचे सरकार चालवण्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत, मात्र याला गालबोट लागताना दिसून येत आहे. राज्याचे कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री यांच्यावर कामगार कल्याण निधीतून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये अपहार केल्याचा आरोप शिवसेनेचे लातूर संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आज लातूर शहरामध्ये शिवसेनेचे अभय साळुंके यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कामाची तसेच कामगार विभागातर्फे कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमधील भ्रष्टाचार तसेच 50,000 कामगारांची नोंदणी करून शासनाचे सुमारे 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे अभय साळुंके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच लातूर शहरात 2 महिन्यात 50,000 कामगारांची नोंदणी झाली. सगळ्यात जास्त महाराष्ट्र मुंबई येथे कामगारांची संख्या आहे, त्यापेक्षाही जास्त कामगारांची नोंद निलंगा तालुक्यात केल्या गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. किशोर सोनकांबळे, लातूर. काय आमचे पालकमंत्री महोदय अत्यंत बेजबाबदार, खोटारडे आणि भ्रष्ट आहेत. त्यांनी ते जेव्हा शाळेत होते चेड्डीवर तेव्हा तयार झालेला जो कायदा अटलजींच्या काळामध्ये राज्यसभा आणि लोकसभेमध्ये पूर्ण बहुमतानं, त्याला ते योजना म्हणतात. आणि ती मी आत्ता सुरू केली, 2 जिल्ह्यासाठी होती, ती राज्यासाठी वापरली, असं काहीतरी खोटं बोलतात. आणि वास्तविक पाहता ही कायद्यानुसार आणि लोकांच्या उपकरातून बांधकामाच्या वेळेस कामगार कल्याणकारी मंडळासाठी जो 1% कर घेतला जातो खाजगी आणि शासकीय बांधकाम, त्याच्यातून कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवली जात असलेली योजना आहे. उलट त्या योजनेमध्ये कामगारांना न्याय देण्याऐवजी कामगाराला 5,000 वाटत असताना, 5,000 रुपयाची मदत देत असताना त्यांनी किट, एक सुरक्षा किट म्हणून जे दिलं, ज्याची किंमत त्यांनी 10,000 रुपये लावली आहे, त्याच्यातल्या वस्तू पाहता 2-3 हजाराच्या वरलं ते किटमधल्या वस्तूची किंमत दिसत नाही. त्यावरून असं दिसतंय कामगाराला 5,000 आणि पालकमंत्र्याला एका कामगाराच्या किट मागे 6-7 हजार रुपये. अशा प्रकारचा हा एकूण राज्यभरातला 2-2.5 हजार कोटीचा हा महाघोटाळा आहे. आणि यांच्या अशा घोटाळेबाज वागण्यामुळं, या चुकीच्या वागण्यामुळं शिवसेना आणि भाजपची जी युती, ज्या युतीसाठी सकारात्मक मत लोकांच्या मनामध्ये आहे, ती युती या ठिकाणी बदनाम होत आहे. याची दखल तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी दोघांनी पण घ्यावी. आणि या अशा एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी जर भाजप शिवसेना युती बदनाम होत असेल आणि युतीची प्रतिमा मलिन होत असेल, तर अशा भ्रष्ट मंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी. कारण पारदर्शकता हाच आपल्या सरकारचा खरा मंत्र आहे. आता पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे साधारणतः त्यांनीच आकडा जाहीर केलाय, 50,000 कामगाराची नोंदणी झाली म्हणून. अहो 50,000 कामगार तर मुंबईत नाहीत, देशात एवढं मोठं सगळ्यात मोठं बांधकाम क्षेत्र मुंबई पुण्यात आहे, तिथं 50,000 कामगाराची नोंदणी नाही. आणि आमच्या निलंगा शुरांपास दिवनी 3 तालुक्यात, औसा 4 तालुक्यात 50,000. हा म्हणजे हा एका मनाला, सुज्ञ मनाला, विवेकाला पटणारा आकडा नाही.